एका काटकोण त्रिकोणाचा पाया वीस सेंटीमीटर व उंची एकवीस सेंटीमीटर आहे तर त्याचा कर्ण किती सेंटीमीटर असेल सगळ्यात पहिले तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे की काटकोण त्रिकोण म्हणजे काय तर काटकोण त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण असतो ज्याचा एक अंश हा किती असणार आहे नव्वद डिग्रीचा असणार आहे म्हणजे इथे काय होईल की हा एक जो अंश आहे हा नव्वद डिग्रीचा आहे त्यापैकी त्याचा पाया दिलेला आहे पाया म्हणजे त्याचा बेस असतो जो खालचा बूड म्हणू शकतो तुम्ही याला याला जर तुम्ही पाया मानलं आणि दुसरी असते उंची आता ही काय आहे हे आहे तुमचा कर्ण हा कर्ण आहे आणि ही काय आहे तुमची उंची आहे ही जी दिलेली आहे ही बाजू ही बाजू उंची आहे तर काय दिलेलं आहे पाया वीस सेंटीमीटर हा वीस सेंटीमीटर दिलेला आहे उंची तुमची एकवीस सेंटीमीटर दिलेला आहे आणि त्याचा कर्ण किती सेंटीमीटर आहे ते विचारलेलं आहे तर इथे काय करू शकता तुम्ही तर सीचा वर्ग सॉरी सी मानू शकता ह्याला किंवा एखादा कर्णला तुम्ही काही पण म्हणू शकता तर मी इथे म्हणतो की सी असेल कर्ण तर काय आहे काठकोण त्रिकोण पाया काठकोण त्रिकोणाचा फॉर्म्युला काय आहे की कर्णाची जी बाजू आहे म्हणजे कर्णाचा जो वर्ग आहे तो काय असतो पायाचा वर्ग याला आपण ए मानूया याला बी मानूया आणि याला सी मानूया तर हा काय असतो सीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर काय असेल एचा वर्ग प्लस बीचा वर्ग तर एचा वर्ग किती तर एचा म्हणजे काय हा पायाचा वर्ग पाया किती आहे वीस म्हणजे वीसचा वर्ग प्लस बी काय दिलेला आहे म्हणजे उंची उंची उन्चि काय आहे एकवीस तर एकवीस सेंटीमीटर बरोबर किती तर वीसचा वर्ग केला हा येतो चारशे आणि एकवीसचा वर्ग केला हा येतो चारशे एक्केचाळीस म्हणजे काय झालेलं आहे सीचा वर्ग बरोबर किती आलेला आहे चारशे प्लस चारशे एक्केचाळीस या दोघांची बेरीज केली तर किती येतात आठशे एक्केचाळीस म्हणजे सीचा आलेला सी बर बर चा चा, चा। कुंते कुंते वर्ग आलेला आहे पण तुम्हाला काय काढायचे आहे त्याची बाजू काढायची आहे म्हणजे फक्त सी पाहिजे तुम्हाला म्हणजे कर्ण पाहिजे तर कर्ण बरोबर का येईल तर ह्याचा वर्ग काढायचा आणि ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे ही संख्या ते बघायचं तर ही कोणत्या वर्गा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर हा आहे एकोणतीसचा वर्ग म्हणून काही ऑप्शन क्रमांक दोन एकोणतीस हे त्याचं उत्तर असेल तर ह्याच्यामध्ये ह्याचा जो शॉर्ट ट्रिक आहे ह्यावरनं ह्याचा वर्गमूळ कसा काढायचा ही शॉर्ट सुद्धा मी शिकवलेली आहे जर तुम्हाला त्याचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊनसुद्धा बघू शकता धन्यवाद